आज संग्रामपूर तालुक्यातील किडनीग्रस्त लोकांनी तहसीलमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. कारण आज संग्रामपूर तालुका पूर्णपणे खारपान पट्ट्यामध्ये येतो. ह्या संग्रामपूर तालुक्यामध्ये पाण्यामध्ये प्रचंड क्षार आहेत आणि या क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक लोकांना किडनीचे आजार झालेले आहेत. या किडनीच्या आजारामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आणि म्हणून आज या किडनीग्रस्त लोकांनी ज्यांचे उपचार दवाखान्यामध्ये सुरू आहेत, जे उपचार घेत आहेत, या सर्व किडनीग्रस्त लोकांनी आज तहसीलला निवेदन देऊन या निवेदनाद्वारे शासनाला विनंती केली की या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उपचार घेण्याकरता आमच्याकडे पैसा नाही आणि उपचार घ्यावा कुठून हा प्रश्न सर्व या किडनीग्रस्त लोकांना पडलेला आहे. आणि म्हणून या शासनाने या किडनीग्रस्त लोकांना उपचार करण्याकरता नगदी स्वरूपात आर्थिक मदत द्यावी. जर काय सरकार किडनीग्रस्त लोकांना आर्थिक मदत देत नसेल तर हे लोक आजपासून उपचार घेणार नाहीत. आणि जर मदतच जर सरकार द्यायलाच तयार नसेल तर यांना इच्छा मरणाची परवानगी या सरकारने दिली पाहिजे अशी यांची मागणी आहे. आणि आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या सरकारला पुन्हा एकदा विनंती करतो की तात्काळ या किडनीग्रस्त लोकांची दखल घेऊन यांना उपचार घेण्याकरता नगदी स्वरूपात या सरकारनं मदत केली पाहिजे. जर का या सरकारनं मदत केली नाही आणि यांचे जर का बरे वाईट झाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या सरकारला सोळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा या सरकारला इशारा.